लोक विकास परिषद साथ आ रहा है, जो करेगा सबकी बात वही रहेगा हमारे साथ। हमारे हालात के ऊपर कभी भी फोकस नहीं किया, कभी उन्होंने तवज्जो नहीं दी। तो अभी तालुका सदर जनाब अनवर खान साहब यहां पर है, उन्होंने हमारे नेताजी सैयद अब्दुल वाहिद साहब के कान पर बात डाली कि यहां पर जनता हर मसलों से जूझ रही है, हर मसलों के तहत परेशान है, इनको गवर्नमेंट स्कीमात से कोई फायदा नहीं मिलता, कोई योजनाओं से लाभ नहीं हासिल कर सकते। ये सब बड़े बड़े जो मछलियां हैं, मगरमच्छ है, वही सब डकार जाते हैं और हम जो है तो सिर्फ आस भरी निगाहों से उनको देखते रहते हैं। तो ये जो पक्ष है लोक विकास परिषद, इसमें हर जात हर समाज के लोग जुड़े हुए हैं और पूरे शहर में नहीं, औरंगाबाद में नहीं, बल्कि पूरे मराठवाड़े से यहां के जो लोक विकास परिषद को के परचम को थाम रहे हैं ताकि जो है तो हमको इंसाफ मिले, क्योंकि लोक विकास पक्ष ये जातिवाद पक्ष है, ये जातिवाद के खिलाफ है, ये सिर्फ मानवता की संघर्ष के लिए बनाया गया है। चाहे आपका लाइट बिल का मसला रहें दो, चाहे आपका जो है तो कोई बैंक आपको लोन नहीं दे रही, चाहे कोई योजना, अब्दुल वाहिद साहब ने और उनके साथियों ने इसे गठन किया है। हम देख रहे हैं कि आज हमारे उपाध्यक्ष साहब जिना महमूद पठान साहब, अनवर साहब, जावेद चाऊ साहब, हबीब साहब, एक प्रसन्नता निर्माण झाली कि जे कार्य आम्ही सुरू केले आहे या कार्यामध्ये आम्ही एकटे नाही, तमाम माझ्या बहिणी माझ्या सोबत आहे। तुम्हा सर्वांना लोक विकास परिषदचा सलाम। सर्वप्रथम मी हार्दिक शुभेच्छा देतो अनवर साहेबांना की त्यांनी खूप परिश्रम घेऊन आपण सर्वांना इथं उपस्थित केलं। आपके गम को आपके दर्द को आपके गम को आपके दर्द को सोचने आया हूँ, मैं भी रो रहा हूँ, आप भी रो रहे हैं, आपके आंसुओं को पोंछने आया हूँ। लोक विकास परिषद का वाक्य, लोक विकास परिषद की स्थापना करने की गरज का वाक्य। मी एक धार्मिक माणूस होतो, एका मशिदीचा अमीर होतो, आम्ही बघितलं की जेवढे राजकीय पक्ष आहे ते आपले मत घेऊन निघून जातात आणि परत त्यांचं तोंड आपल्याला दाखवत नाही। जनतेला जातीवादाच्या विळाख्यात त्यांनी अडकून ठेवलेलं आहे। कधी आतंकवाद, कधी राम मंदिर, कधी बाबरी मस्जिद, कधी गाय, कधी गंगा, कधी पाकिस्तान,
या सारखे मुद्दे आमच्या समोर उपस्थित करून आमचे जे समस्या आहे शासनाचं हे काम नाही ते त्यांनी आमच्या धार्मिक कार्यामध्ये हस्तक्षेप करावा हा शासनाचा काम नाही। शासनाचा काम आहे आम्हाला पिण्यासाठी चांगले पाणी द्यावं, शासनाचं काम आहे आम्हाला चालण्यासाठी रस्ते द्यावेत, शासनाचं काम आहे आमच्या लहान चिमुकल्यासाठी शिक्षणाची व्यवस्था करावी, शासनाचं काम आहे की आमच्या तरुणासाठी रोजगाराची व्यवस्था करावी, आमच्या वृद्धासाठी हॉस्पिटलची निर्मिती करावी, मोफत इलाज व्हायला पाहिजे, सर्वांना रोजगार मिळायला पाहिजे, सर्वांना वीज मिळायला पाहिजे, हे शासनाचं काम आहे। शासनाने हे काम सोडून प्रत्येक पक्षाने आम्हाला जातीवादामध्ये गुरफटून ठेवलेलं आहे। लोक विकास परिषदेचा नारा आहे जो करेगा सबकी बात वही रहेगा हमारे साथ। लोक विकास परिषदेच्या या नाऱ्याप्रमाणे लोक विकास परिषदेमध्ये कोणत्याही धर्माला कोणत्याही पंथाला कोणत्याही जातीला इथं महत्व दिलं जाणार नाही। इथं महत्व दिलं जाणार आहे फक्त माणुसकीला, फक्त माणुसकीला महत्व दिलं जाणार आहे। आणि माणुसकीला जीवन जगण्यासाठी लागणारी जी यंत्रणा असते ती यंत्रणा शासनाकडून आपल्याला उपलब्ध करून द्यायची याच्यासाठी लोक विकास परिषद तुमच्या समोर आलेली आहे। हा पक्षाचं काम एक दोन माणसाचं नसतं म्हणून पुन्हा आपला धन्यवाद करतो। विकास परिषदेचे अध्यक्ष या नात्याने माझ्या बंधूंना माझ्या माता भगिनींना मी हे वचन देतो खुलताबाद मध्ये कोणाला कोणतीही गरज पडली जी योग्य आहे कायदेशीर आहे तो प्रश्न रोजगाराचा असो वीज बिलचा असो पोलीस स्टेशनचा असो किंवा दुसरा कोणता असो तुम्ही आमच्या अन्नू खान साहेबाला भेटायचं त्यांना प्रश्न सांगायचा तो प्रश्न तुमचा सोडवण्यात येईल याची मी हमी देतो। एक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये बसवून ठेवा त्याचा बिमोड करायचा आहे जातीवाद आमच्या वावरण्यात होऊ नये आमच्या बोलण्यातून होऊ नये। आम्ही सर्व गरीब लोक आहात आम्हाला जेवणाची व्यवस्था पाहिजे शिक्षणाची व्यवस्था पाहिजे आणि आमच्या हाताला काम पाहिजे ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं साथ